इकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या पदावर महाविकास आघाडीमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबईमध्ये आज काँग्रेसची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा अशी मागणी केली आहे. याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे असं पटोलेंनी म्हटलं. आजच्या सभागृहामध्ये आमचे सहकारी पक्ष जे आहेत राष्ट्रवादीचे, त्यांचे विरोधी पक्ष अजित पवार हे झालेले आहेत आणि म्हणून आमची मागणी राहणार आहे की वरच्या सभागृहामध्ये काँग्रेस पक्षाचाच विरोधी पक्षनेता व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे. आमचे काँग्रेस पक्षाचे नेते CLP बाळासाहेब थोरात हे या सगळ्या गोष्टीमध्ये दोन्ही पक्षासोबत शिवसेनेबरोबर आणि राष्ट्रवादीच्याही नेत्यांबरोबर चर्चा करतात. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.